खराब निघाले ना जास्त नारळ काय काय चांगले निघालेत पाणी नाही ना म्हणून पाणी द्यायला कोण नाही ना म्हणून आम्ही मुंबईला असतो ना हा बरोबर खायचा डामोर येतो बराबर बराबर जास्त वेस्ट गेले जास्त अजून पप्पा जी हात ते काढाय ना कुणाला तरी पाणी बरोबर टाकत काय पाणी पाहिजे ना अच्छा होय आम्ही कधी ठेवला ना तो ध्यान देत नाही पाणी ठेवत नाही बरोबर देत नाही त्यांना काय उपयोग कधी ठेवून बी झाडांची देखभाल कर हे रुद्राज से हॅलो कर हे हॅलो बॅक टू माय चॅनल आता मी हा जो अगोदरचा व्हिडिओ होता तोच मी कंटिन्यू करते आहे आणि आता पप्पा आणि माझ्या सगळी नारळ तुम्ही बघितले सोलून बघितले ऑलमोस्ट ते खराब निघाले होते आणि मी जेवणाची तयारी अजिबात करत नाहीये आई करते सगळं का तू नाही करत आहेस आई मग चुली ओके हे के मावरा तर टाकलंयस सार हे कुणासाठी एवढूशांचा सार करायचं आहे कुणाच्या तोंडाला लागणार आणि तेवढं फ्राय करायचे बाबा काय करतात बाबा येते सगळं खोबरं घे बाबाकडनं रुद्रांश ए रुद्रांश बाबा ते खोबरं द्या सगळं आम्हाला कालनामध्ये टाकायला तर बाबांना सांग रुद्रांश आईला दे आईला दे खबर आहे सुकच टाकतेस नाही बरोबर सुकून सुकी खोबरी होतील नाही हा बाबा देत आहेत बेटा खराब निघाले आई अर्धे सगळं खराबच निघाले आम्ही आज संध्याकाळी कदाचित आजीकडे जाणार आहोत तिकडे मामाच्या मुलीचं लग्न झालं तिथे देवकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे जाणार आहोत असा विचार आहे मगाशीच ठरलं आमचं कारण की मग आई जाणार आहे आणि आता मग पुन्हा आम्ही एक वर्षानंतर येणार तर सारखं सारखं जाणं नसतं तर आता बोललं आपण जाऊ सगळ्यांनी एकदम थोडं लांब आहे आमच्या इथे मेन रोडला जाण्यासाठीच अर्धा पाऊण तास चालत जावं लागतं त्याच्यामुळे लहान लहान मुलं आहेत तर त्यांना घेऊन जायला खूपच कंटाळा येतो उचलून घ्यायचं पण ठीक आहे दादा बोललं आहे गाडीचं काहीतरी आपण अरेंज करू तर जाऊ कारण वर्षातून एकदा येतो आपण आणि कोणाची आपली भेट होत नाही आणि आईला कुठे येणं जाणं म्हणजे आईला जायला मिळत नाही तिच्या माहेरी तर पहिला तर काहीतरी फंक्शन आहे म्हणजेच देवकार्य आहे तर त्यासाठी तिला पाठवतं तर आम्ही काय करणार मग आम्ही पण चाललो त्याच्यासोबतच आई आई तू माहेरपणाच जाणार ना आई तू माहेरपणाच जाणार ना तुझ्या कोण हे आता ना असं कोणी आई म्हणते मी चालली आणि माझ्यासोबत हे सगळी दिनखा मग कसली तुम्हाला तुमचा पोरगा मोठा आहे माझ्या पोरग्याला मी घेऊ नये आता आयशला थोडी झोप येते थोडासा तो डोळे छुट्टे करायला लागलेला आहे त्यामुळे मग त्याला झोपवते आहे आणि हा आमच्या खळखळ बोलतात ह्याला तर खळ्यामध्ये एक छोटासा आमच्या दिदीसाठी पप्पा आणि झुला केलेला आहे तर आम्ही त्याचा फायदा उचलतो सगळीजणी मोठी 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 माणसंसुद्धा आम्ही बसतो आता याच्यावरती मी आयशला घेऊन झुलवेन आणि तो तिथे झोपेन आणि मी जायच्या अगोदर पूर्ण माझ्या घराचा तुम्हाला पूर्ण टूअर करून दाखवेन माझं गावचं घर आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कॉमेंट करा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण मी जेवढं का होऊ दे मला पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करत असते आणि आयांशला बघून मी शूट करत असते त्याच्यामुळे मला खूप मेहनत घ्यावी लागते आयांश आणि असं शूट करणं नाही तर मला एडिटिंग वगैरे करायचं करायलासुद्धा टाईम द्यावा लागतो मग आयांश झोपतो कधी आणि मी झोपेचा चान्स कधी उठवते असं मला होतं त्यामुळे व्हिडिओ माझे कधी मागे पुढे होत आहेत
तर काही हरकत नाही, पण प्लीज मी एवढी मेहनत करते आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सारखं सारखं करायची गरज नाही, पण नवीन कोणी असेल आणि त्याने सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, म्हणजे जेव्हा मी माझा व्हिडिओ येईल तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आयश हसतोय कारण की त्याला असं बघा झुलवते मी म्हणून तो मस्त त्याला मस्त वाटतंय. तर मग भेटू त्याला, मी झोपवते आणि त्यानंतर मग भेटते तुमच्याशी. तिकडे नाही जायचा, पडू होणार, झोपत नाही आहेस तू रजा. ए चल ना सोनू झोपू आपण. तर दादा पण दादा तिथे खेळतोय, जातो तू? नाही जा, ते बघ दादासोबत जा खेळ. दादा खेळू दे, पोरं खेळत आहेत तर. चिकू न रुद्रांश चिकू सोबत खेळ, तू झोप आली. ओके चिकू तू पण त्याच्यासोबत झोप, चल झोपा. आयुष काय माझं झोपत नाही आहे, मला दादाने चेक करायला सांगितलंय कालवण बरोबर आहे का. बघते ह्याच्यासाठी आहे ना, रुद्रासाठी. एवढीशीच कोळंबी निघाली, अर्धी आणि हे कुणा. अच्छा हे आपलं आहे, हे आपलं आहे ना. अरे म्हणजे टकल्या टाकायच्या आणि एवढं नख नखड असं सारखी केलं. हो एवढं सारखं बोलतो. रुद्राज तू खाणार बेटा? खाणार तू? माऊ खाणार? कोणासाठी आहे माऊ? हे काय बनवलं? चिकूसाठी, रुद्रांसाठी बनवलंय ना. हा एक गोड बनवलंय आणि हे कोणासाठी? आमच्यासाठी. आणि हा नाट्यातला आहे राजापूरचा, मस्त ताजा आहे. हे काल आलेला आहे, ताजाच आहे. ओके मस्त ना, बर्फातला नाही. पण हे बारक बारक सगळं आता ना, ते जास्त करपवू नका, नाही तर त्याचं पूर्ण हे होईल. हे छान आहे. बरोबर. चिकू तू मँगो ज्यूस पिणार? मँगो रस खाणार बेटा. रुद्रांश तू खाणार? खाणार ना रुद्रू? सगळ्यांनी आई सगळ्यांना देणार, आई तू सगळ्यांना देणार ना, सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी. रुद्रू हा देते देते आई देते देते. रुद्रांश चिकू थांब, मँगो मँगो जा इकडे इकडे. तुला पाहिजे? चिकू तुला पाहिजे? आई दे चिकूला माझ्या, थोडंसं पिस दे काढून. आता आम्ही चाललो आहोत वरती, वरती माझ्या काकांचं चाचूचं घर आहे तिकडे जातो आहे. आणि आई आता आम्ही संध्याकाळी मी बोलली होती की आई माहेरी म्हणजे मामाकडे जायचं आहे, तर ते कॅन्सल झालं कारण काही इन्सिडेंट्स झाला, ते फंक्शन होतं काही रिझनमुळे, सिरियस रिझनमुळे ते कॅन्सल करावं लागलं आहे. त्यामुळे मग आम्ही जात नाही आहोत आणि आजचं आमचं राहणी घरातच आहे. हे माझं घर आहे खालती आणि आता मी जाते चाचूकडे. मी बोलली होती ही सगळी झाडं आमची आहेत, हे जे कंपाऊंड आहे त्याच्या आवाराच्या बाहेर ही झाडं आहेत सगळी आमची, म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीची आहेत. काकांची आहे दुसरी, दोन नंबर काका हे त्यांचे आहेत, त्यांचे जे वरती घर दिसतंय ते दोन नंबर काकांचं आहे आणि पुढे वरती घर आहे ते लास्ट नंबर काकांचं आहे.
हे पप्पू कौन महेश काका आले ना ते बापरे वारा बो किती आहे मस्तच ना काय भरपूर आहे ना बाबू वारा महेश काका आले बाजारातून चला मी खालती जाते भाकऱ्या बनवते आयशला झोपवते तो काही झोपलेला नाहीये काय झालं बापा सचिनला सांगते एक लिटर दुधाची पिशवी आणायला आता तो गेला तिथे मी त्याला फोन केला होता पण गाडी चालवतोय ना तो त्याच्यामुळे मग त्याने उचलला नाही आता करते 10 मिनिटात त्याला फोन उचलील तो एक लिटर दुधाने सांगितलं दादा बोलला गाईच आहेच सांगते त्याला जावा तुम्ही आमच्या 3 आईच्या 2 6 10 10 आईच्या 2 माझ्या 2 6 झाले 9 10 11 11 कोण पप्पा 3 आणि 3 6 तुझ्या 2 7 8 आईच्या 2 9 10 तू शाळेत गेलास ना शिकवाय कोण होतं तुला आता तू म्हणतो मी आता भाकऱ्या बनवते सगळ्यांना माझ्या आजच्या भाकऱ्या खूप आवडतात म्हणून मी भाकऱ्या म्हटली आणि जेवण वगैरे सगळं आईने आणि वहिनीने करत केलं आहे एका साईडला भात होतोय आणि मी भाकऱ्या करते भाकऱ्या करते बघू प्रत्येकी 10 10 प्रत्येकी 2 2 करायचे 10 कुठे सांगितलंस गरम भात हवं हे अन्न भात गरम तरी होईल ना हो तुम्ही खाऊन घ्यास तुम्ही जेवता मामणी दादा जेवतोय आता मी आमरस खाते कारण आम्ही दुपारी जेवल्याच्या नंतर मग एकदम सुस्ती आली आणि त्यानंतर मग आम्ही सगळी झोपून गेलो आणि आत्ता उठलेलो आहोत 5 वाजून गेलेले आहेत तर मग विचार केला आणि सगळ्यांच्या आंघोळ बांघोळ राहिलेल्या होत्या आणि मम्मी मला जसं काही झोपेतून उठलेलो होतो अवतारच वेगळा होता त्यासाठी आणि मग मच्छी खाल्ली होती त्यानंतर मग आम्ही काय आमरस आईने बनवला होता तो खायला नाही आहे कारण खूप असं गळ्याला येईपर्यंत जेवलं होतं आणि खूप भारी टेस्टी जेवण झालं होतं आणि मस्त झालं होतं गावाकडचं असे मासे खूप ताजे असतात मुंबईला असे मिळत नाहीत आणि त्या गावाकडची चव ही वेगळीच लागते त्यासाठी 1 नाही 2 नाही 3 3 खाल्लं अशी सिच्युएशन झाली तर मग त्यानंतर सगळं आवरलो आणि आम्ही झोपून गेलो तर मी आता उठलेली आहे आणि मला व्हिडिओ एंड करता आला नाही आहे कारण की माझे 2 व्हिडिओ कंटिन्यू झाले तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा काळजी घ्या आईवडिलांसोबत राहा फॅमिलीसोबत राहा आणि तुम्हाला जे हवं ते करा बाय.